नमस्कार मित्र मैत्रिणींनो, विमानाचा प्रवास सुरू आहे. छान उड्डाण व्यवस्थित चाललंय, प्रवासी स्थिरावलेत आणि अचानक विमानाच्या उड्डाणामधल्या मार्गात काहीतरी अडथळा आला. काय झालं माहिती नाही, थोडंसं विमान हेलकावे खातंय असं वाटायला लागलं. तसं हवाई सुंदरीनं घोषणा केली, थोडा तांत्रिक बिघाड झाला आहे, पायलट दुरुस्त करतायत, काही काळजी करू नका, व्यवस्थित होईल. जसा जसा वेळ जायला लागला तसं कळेना, पण विमान सुरळीत उड्डाण करते असं काही वाटत नव्हतं. थोड्या वेळाने पुन्हा हवाई सुंदरी आली. तिनं सांगितलं, विमानात जो बिघाड झाला आहे तो दुरुस्त करण्यामध्ये पायलट अयशस्वी ठरतो आहे. आपण आमच्या विमानातून प्रवास केल्याबद्दल धन्यवाद, हे तिचं तांत्रिक बोलणं असेल कदाचित. पण हे वाक्य ऐकलं प्रवासी तर घाबरले, आणि हवाई सुंदरीनं धन्यवाद तर म्हटलं आणि पॅराशूट घेऊन ती स्वतःचा जीव वाचवत उडी मारून निघूनही गेली. पण तिचा धन्यवाद. मंडळी, आपल्याही आयुष्यात आपण अनेक जणांचे असेच आभार मानतो. खरंच ते फक्त शब्द असतात का? नाही, शब्दाला भावनेचा ओलावा असेल तर ते खरे आभार. नाही तर ते हवाई सुंदरीसारखे फक्त धन्यवाद. विचार करूया ना, नेमकं आपल्याला आपल्या भावना शब्दात व्यक्त करून ती कृतज्ञता पोहोचवता येते का याची. धन्यवाद.